खानदेश सांस्कृतिक चळवळीला चालना मिळावी तसेच खानदेशच्या संस्कृतीचा प्रचार व प्रसार व्हावा, त्याचबरोबर येथील महिलांना आर्थिक विकासाचे मार्गदर्शन व्हावे या हेतूने आज मुक्ताईनगर येथील गुरुनाथ फाउंडेशनतर्फे खासदार रक्षा खडसे यांनी भुसावळ येथे बहिणाबाई महोत्सवाचं आयोजन केलं होतं. भुसावळ येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मैदानावर 5 दिवसीय चालणाऱ्या या महोत्सवाचं उद्घाटन राज्याच्या महिला व बालकल्याण मंत्री पंकजा मुंडे यांच्या हस्ते करण्यात आले. या महोत्सवास पर्यटन मंत्री जयकुमार रावळ, सहकार राज्यमंत्री गुलाबराव पाटील, माजी मंत्री एकनाथराव खडसे, कवयित्री बहिणाबाई चौधरी विद्यापीठाचे कुलगुरू डॉक्टर पी पाटील, जळगावचे आमदार सुरेश भोडे, चोपड्याचे आमदार चंद्रकांत सोनवणे, भुसावळ नगराध्यक्ष रमण भोडे, दीप उपाध्यक्ष नंदकिशोर महाजन, राष्ट्रीय संयोजक मान्य डॉक्टर राजेंद्र फडके आदी मान्यवरांची यावेळी उपस्थिती होती. या महोत्सवाला ग्रामीण भागातील महिलांचा खूप चांगला प्रतिसाद मिळाला. या महोत्सवाचा मागचा उद्देश आहे की ग्रामीण भागातील शेतकरी महिला आहेत ज्यावर दुष्काळग्रस्त आहे त्याला या महोत्सवाच्या माध्यमातून दिलासा मिळेल, त्यांना रोजगार मिळाला पाहिजे म्हणून या महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं होतं. जवळपास 300 महिला बचत गटांनी यामध्ये सहभाग घेतला होता. या 5 दिवसाच्या कार्यक्रमात विविध कार्यक्रमांचं आयोजन यावेळी येथे करण्यात आलं आहे. या संदर्भात खासदार रक्षा खडसे यांनी EBM न्यूजला अधिक माहिती दिली. मागच्या 3-4 वर्षापासून मी हा बहिणाबाई महोत्सव कार्यक्रम घेते. याच्या 3 वर्षाआधी मी जळगावला घेतला आणि सगळ्या लोकांची मागणी होती की भुसावळमध्ये पण हा कार्यक्रम झाला पाहिजे, म्हणून त्या अनुषंगाने ह्यावर्षी भुसावळला आयोजन केलेलं आहे. आणि याचा मागचा उद्देश एकच आहे की ज्या बहिणाबाईंनी एवढ्या कठीण परिस्थितीमध्ये पण आणि त्यांच्या कवितेच्या माध्यमातून एक जगाला नवीन ओळख करून दिली, तर नक्कीच आपणही सगळ्या ग्रामीण भागाशी निगडीत आहोत तर इथल्या ग्रामीण भागातल्या महिलांना सुद्धा एक चांगली संधी उपलब्ध व्हावी. आणि त्याचबरोबरने विद्यार्थी असतील, पालक असतील, शिक्षक असतील, ज्येष्ठ नागरिक असतील, यांना सगळ्यांना सोबत घेऊन आणि सगळ्यांना केंद्रबिंदू ठेवून त्यांच्यासाठी काय चांगलं काम करते ह्या उद्देशाने या कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे. अशी मी आपल्या सगळ्यांना मनापासून शुभेच्छा देते.